राज्य सरकारने धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गात म्हणजेच अनुसूचित जमाती अंतर्गत आरक्षण देण्यासाठी समिती गठीत केली आहे. त्याच्या निषेधार्थ तसंच अनुसूचित जमाती प्रवर्गात धनगरांचा समावेश करू नये या मागणीसाठी सोमवारी संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी धनगर समाजाला आदिवासी जमातींमध्ये समाविष्ट करून बेरजेचं राजकारण कराल तर आम्ही 85 मतदारसंघात वजाबाकीचे राजकारण करू असा इशारा संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीचे निमंत्रक अनिल भांगले, सुनील झडके आणि हंसराज खेवरा यांनी दिला. यावेळेस मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले होते. भगवती शाळेपासून ठाणे शहरातील विविध भागांमध्ये फिरून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला होता. मोठ्या संख्येने आदिवासी बांधव यावेळेस उपस्थित होते. आमचा जो 7.5-7.5% आरक्षण आहे त्या आरक्षणमध्ये आमच्या ज्या आदिवासी बांधवांच्याच पण ज्या इतर जाती आहेत आदिवासीमध्ये त्यांनाच ते आरक्षण पुरत नाही आणि त्या आरक्षण आम्हालाच त्या आरक्षण तर काही अजूनही सवलती भेटत नाही आणि पुरेशा होत नाही. आणि इतर समाजाला जर आमच्या जर आरक्षण देत असेल धनगर समाजाला त्यांनी धनगर समाजाला द्यावं. त्यांचं 3.5% आरक्षण आहे ना, त्या आरक्षणाला त्यांनी द्यावं, त्यांनी त्यांचं बघावं. आमच्या आरक्षणमध्ये त्यांनी घुसखोरी करावं नाही म्हणून आमचं हे आव्हान आहे आदिवासी सगळ्या बांधवांचं. महाराष्ट्रामध्ये धांगड आणि ओरान ही जमातच नाहीये, ती महाराष्ट्राच्या बाहेर आहे. त्यामुळे आमची प्रमुख मागणी आहे की या अनुसूचित जमातीच्या यादीमधून ही धांगड आणि ओरान जमात जर कधी काढली तर हा प्रश्नच उरणार नाहीये. त्यामुळे सरकारने शांत डोकं ठेवून उगाच कोणाच्या दडपणाखाली येऊन कोणताही अविचार किंवा आदिवासींवर अन्यायकारक कारवाई होईल असं कुठलंही करू नये. मी या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करेन. भारताची एकूण लोकसंख्या जी 125 कोटी आहे, आजच्या तारखेमध्ये 2011 मध्ये 121 कोटी होती, आजच्या 140 कोटी वगैरे असेल कदाचित. त्याच्यामध्ये आदिवासीची लोकसंख्या ही 10.5 कोटी आहे आणि त्याच्यामध्ये आदिवासीचं प्रमाण हे जवळजवळ 8.5% आहे आणि महाराष्ट्रामध्ये जी लोकसंख्या आहे एकूण लोकसंख्येच्या तुलनेमध्ये ती 1.5 कोटी आहे 2011 यामध्ये, आता जी 1.25 कोटी आहे आणि याच्यामध्ये आदिवासीचं प्रमाण हे 9.5% आहे. सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goenka is the intelligent choice.